कोणता मार्ग वहिनी? जो मार्ग मला तुमच्यामुळे सुचलाय. म्हणजे? मगाशी खोलीत शेखर भाऊजी श्रुतीला काय समजवत होते? हे सांगत होता ना शेखर सतत की सम्यक परत येईल श्रुती, सम्यक परत येईल. त्याने मस्करी केली तुझी, सगळं काही नीट होईल. पण सौ आओ, म्हणजे आम्ही हे तिच्या समाधानासाठी सांगत होतो ना. आता तो असा मेसेज त्यांनी पाठवल्यानंतर कसा काय परत येईल? आणि समजा तो परत आला तरी अशा मुलाला आम्ही आमची मुलगी का द्यायची? वहिनी, आम्ही तर फक्त श्रुतीला आशा दाखवत होतो ज्यामुळे ती हा तिच्या मनाला लागलेल्या धक्क्यातनं सावरून उठून बसेल. तेच म्हणते मी, आशा, सकारात्मक विचार आणि आता हेच तिला तारू शकत. म्हणजे आता परत तिला आशा दाखवत राहायची का? परत तिला सगळी स्वप्न दाखवायची? नाही नाही, खूप खोट स्वप्न नाही. तिचं जे स्वप्न तुटलंय ना, ते स्वप्न आपण आता तिचं पूर्ण करायचं. म्हणजे वहिनी? लग्न या गोष्टीमुळेच तिला दोनदा धक्का बसलाय भाऊजी. लग्न तुटल्यामुळे बिचारी मनातून एकदम खचली होती आणि हीच गोष्ट जर का तिच्या आयुष्यात घडली ना, तरच ती या धक्क्यातून वाचू शकते. लग्न? हो भाऊजी, लग्न. कारण जर का तिची अशीच मानसिक स्थिती राहिली ना, तर तिच्या मनात आत्महत्येचा विचार कधीच जाणार नाही भाऊजी. आणि तुम्ही तरी तिला किती दिवस बांधून ठेवणार होतो? एक तुटलेलं बंधन तिच्यासाठी धोक्याचं ठरलंय आणि एक बंधनच आहे जे तिला वाचवू शकत. ठरलेल्या मुहूर्तावर तिला तिच्या स्वप्नांच्या बंधनात बांधावं लागणार आहे. कारण बंधनात अडकलेला जीव जाताना 100 वेळा विचार करतो, काही झालं तरी ठरलेल्या मुहूर्तावरच श्रुतीचं लग्नला करावं लागणार आहे. काय बोलताय तुम्ही वहिनी? श्रुतीचं लग्न तेही आत्ता? हे बघा, या मुलांचा अजून फोन आला नाही, याचा अर्थ सम्यक काही परत येत नाही. आणि तो सम्यक परत आला तरी आता काय उपयोग आहे त्याचा? त्याच्याशी लग्न करण्यात काही अर्थ आहे का? नाही, म्हणजे श्रुतीचं दुसऱ्या कोणाशी लग्न लावायचं तेही या अवस्थेमध्ये? हो, याच अवस्थेत तिचं लग्न लावावं लागणार आहे आपल्याला. कारण पुन्हा जर का ती विचार करायला लागली तर ती लग्नाला कधीच तयार होणार नाही आणि पुन्हा मग आत्महत्या. नाही नाही वहिनी, नाही.